नमस्कार राम राम शुभ सकाळ सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोर्टाने काय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे तर तो निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव जे की कापूस बाजार बाजारभावात आता सुधारणा होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो एकदा आपण काप चे ताजे बाजार भाव बघू त्यानंतर लगेच कोर्टाचा काय निर्णय झालेला आहे तो आपण निर्णय बघू तर अवश्य व्हिडिओ शेवट पर्यंत बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण एका एका बाजार समितीचे भाव लगेच सांगतो सिंधी सेलो सात हजार चारशे पाच रुपयापर्यंत भाव जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी पंधराशे क्विंटल आवक होऊन सात हजार सहाशे पंचावन्न रुपयापर्यंत जाऊन भाव पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी बाजार समितीमध्ये एकशे ऐंशी क्विंटल आवक होऊन या ठिकाणी थोडासा दर कमी आहे सात हजार शंभरपर्यंत आहे त्यानंतर आष्टी वर्धा अठ्ठावन्न क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर सावनेर चारशे पन्नास क्विंटल कापसाच्या आवखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये सत्तर क्विंटल कापसाची आव खून सात हजार तीनशे रुपयापर्यंत कापूस चालू आहे मित्रांनो पावती दाखवतो तुम्हाला मानवतची जास्तीत जास्त शेतकऱ्याला सात हजार सातशे रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे दोन काटे एक सात हजार चारशे पन्नासचा पण आहे मित्रांनो मानवत येथे जास्तीत जास्त सात हजार सातशे किमान सात हजार पाचशे पंच्याहत्तर सरासरी सा सात हजार सहाशे पन्नास आता बातमी शेतकऱ्यांच्यासाठीच महत्त्वाची चुकाऱ्याची आकडेवारी देण्यासाठी कापूस महामंडळाला शेवटची संधी हायकोर्टाचा दणका येत्या अठरा जुलैपर्यंत मागितले प्रतिज्ञा पत्र समजून घ्या कापूस खरेदीनंतर किती शेतकऱ्यांना सात दिवसामध्ये चुकारा दिला किती शेतकऱ्यांना देण्यात आला नाही आणि चुकारा देण्यास कोणत्या कारणामुळे विलंब झाला याची माहिती उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी भारतीय कापूस महामंडळाला शेवटची संधी म्हणून येत्या अठरा जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या संदर्भात ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक ग्रामीण श्रीराम सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे त्यावर न्यायमूर्ती दय नितीन सामरे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली गेल्या तारखेला न्यायालय ने, न्यायालयाने महामंडळाला एकोणास जूनपर्यंत ही माहिती मागितली होती परंतु महामंडळाने आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरले परिणामी महामंडळावर नाराजी व्यक्त केली आहे महामंडळ कापूस खरेदी केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना सात दिवसात चुकारा देत नाही असा सातपुते यांचा आरोप आहे कापूस खरेदी जाणीवपूर्वक विलंब झाल्याने खाजगी व्यावसायिक याचा फायदा उचलतात ते गरजू शेतकऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी करतात व महामंडळाची खरेदी केंद्रे सुरू झाल्यानंतर तो कापूस चढ्या दराने विकतात परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक फळवणूक होते असे त्यांचे म्हणणे आहे चला मित्रांनो शेतीविषयक माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमचं काय मत आहे कमेंट करा भेटूया धन्यवाद